आपण आलेलो आहे साताऱ्यामध्ये शाहू नगरीमध्ये आणि या ठिकाणी तुम्ही बघताय पाटी हा एक स्वातंत्र्य सैनिक होते आपल्यातले 1857 ला उठाव झाला होता त्यातले स्वातंत्र्य सैनिकांना सलामी देण्यासाठी त्यांची एक आठवण म्हणून या ठिकाणी ज्योत उभा करण्यात आलेले एक स्तंभ उभा करण्यात आलेला आहे तर आपण आता हा स्तंभ बघूया त्याच्याविषयी काय अजून माहिती आहे हे पण आपण मंडळी बघूया चला हा मंडळे तर हे बघताय तुम्ही हे आहे आपलं सातारा शहर इकडे आहे अजिंक्यतारा आणि अजिंक्यताराची जी एक लाईन अशी येते ना मंडळी तर ह्या सातारा शहराचा जो टेहनी बुरुज होता त्या ठिकाणी ही चार भिंत नावाची या ठिकाणी स्तंभ उभारण्यात आलेला आहे एक प्रकारच्या स्टॅच्यू टाईपमध्ये ज्योत या ठिकाणी उभा करण्यात आलेली आहे तर मंडळी याची स्टोरी अशी आहे आपले छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी 1800 या ठिकाणी एक चार भिंती मध्ये असा एक छोटासा या ठिकाणी बंगला बांधला होता त्याचा उपयोग होत होता टेहनीसाठी सातारा शहरावरती नजर ठेवण्यासाठी जसं आता आपण या ठिकाणी बघता या ठिकाणी आपल्याला पूर्ण सातारा शहर या ठिकाणी बघायला भेटतं इथूनच तर एक टेहनी बुरुज आणि एक बंगला होता जो स्वतःच्या वापरासाठी पण होता प्रतापसिंह छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी या ठिकाणी एक 1830 चार भिंती नावाचा बंगला इथं बांधला होता नंतर काय झालं मंडळी त्यानंतर ब्रिटिशांचा काळ आला आणि या मंडळी 1857 खूप मोठा उठाव झाला होता ज्याच्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे रंगो बापूजी गुप्ते यांच्यासारखे अनेक हुतात्म्यांनी आपलं बलिदान देऊन या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता आणि त्याच्यासाठी आणि त्यांचीच आठवण म्हणून मंडळी 1957 या ठिकाणी चार भिंत नावाचा हा स्तंभ या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे मंडळी 1857 उठाव झाला होता तेव्हा भारतामध्ये कुठल्या कुठल्या गावामध्ये कुठल्या कुठल्या शहरामध्ये उठाव करण्यात आले होते ते या ठिकाणी या स्तंभावरती या ठिकाणी दिलेलं आहे तर मी चारी साईडला जे काय गोष्टी आहेत ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर या ठिकाणी रंगो बापूजी यांचा या ठिकाणी फोटो आणि स्मॉल असा पुतळ्या टाईपमध्ये दाखवले आणि त्यांच्याविषयी या ठिकाणी अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर तिसऱ्या बाजूला कोणत्या साली कोणते काय काय उठाव झाले याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि एकदम जो सातारा शहराकडचा जो आहे साईड त्या ठिकाणी स्तंभाच्या चौथ्या साईडवरती झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा या ठिकाणी फोटो आहे आणि त्यांच्याविषयी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे झाशीची राणींचा जन्म 1835 आपल्या सातारमधील धावडशीच्या तांबे या घराण्यामध्ये झाला होता त्याचबरोबर त्यांचा विवाह 1842 राजे नेवाळकर यांच्याशी झाला होता आणि मंडळी त्यांचा मृत्यू 1857 स्वातंत्र्ययुद्धामध्ये पराक्रम केल्यानंतर झाला होता आणि म्हणजे चार भिंतीच्या इथून आपल्याला दिसतोय अजिंक्यतारा आणि सातार शहराचं विहंगमय दृश्य आपल्याला या ठिकाणी अतिशय छान असं दृश्य या ठिकाणी बघायला भेटतंय म्हणजे बरेच लोक चार भिंत पाहायला येतात अशा पद्धतीनं पण गुगल मॅपचा जर तुम्ही यूज करून जर हुडकाल ना चार भिंत तर ती सापडत नाही या टेकडीला तुम्ही गोल गोल राऊंड माराल तर मी तुम्हाला सांगतो आता या रोडनं जर तुम्ही आला ना तर या पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे इथून तुम्हाला वरती चढून जायचं आहे चार भिंतीसाठी हे लोकेशनचं खूप महत्वाचं लक्षात ठेवा आमचा एक तास वाया गेला शोधण्यावरील मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे अपडेट पटकन भेटतील.